नमस्कार, मी राजेंद्र उंजे. टेक ऑफ मध्ये तुमचं स्वागत. दर आठवड्याला आपण नवीन नवीन करिअर विषयी चर्चा करतो, त्या करिअर मधल्या संधींविषयी चर्चा करतो. एखादं करिअर शिक्षणाच्या व्यतिरिक्त जो दुसरा अभ्यासक्रम आहे त्याच्यात जाऊन आपल्याला काय नवीन करिअर मिळालं करायला, त्यात नवीन आपल्याला काही संधी मिळाली, तिथून आपल्या नव्या आयुष्याची आपण सुरुवात कशी करू शकतो आणि त्या संधीमधून आपल्या आयुष्याचं सोनं आपण कसं करू शकतो, हे एक उत्तम उदाहरण आहे. आज आपण चर्चा करणार आहोत टेकऑफ मध्ये ब्युटी इंडस्ट्रीबद्दल. ब्युटी इंडस्ट्रीमध्ये वेगवेगळ्या आहेत. तुम्हाला कॉस्मेटिक सर्जनच्या संदर्भातलं असेल, कॉस्मेटिक फिजिशियन बनायचं असेल, किंवा तुम्हाला ओबेसिटी संदर्भात, स्वतःच्या हेल्थ संदर्भात जास्तीत जास्त अभ्यास करून तुम्हाला अधिक आकर्षक, स्वतःला सुडौल करून घ्यायचं असेल, त्याविषयी आपण कसा अभ्यास करू शकतो, त्याच्यात जाऊन आपली करिअर संधी कशी मिळू शकतो. तुम्हाला हेअर डिझायनर व्हायचं आहे, त्यातले काही ट्रेंड समजून घ्यायचे आहेत, किंवा त्याच्यात जाऊन आपल्याला अजून काही संधी, फक्त सलून पुरत्या त्या संधी उपलब्ध आहेत का, त्याही पलीकडे जाऊन आपण काय करू शकतो, याविषयी आपण बोलणार आहोत टेक ऑफ मध्ये. आणि आता याच आजच्या कार्यक्रमात तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याकडे तज्ञ उपलब्ध आहेत. तुम्ही त्यांना प्रश्न विचारू शकता. त्यासाठी आधी आपला फोन नंबर लिहून घ्या. तुम्हाला तुमच्या मनातले काही प्रश्न असतील, तुमच्या मनात कॉस्मेटिक सर्जरी संदर्भात, कॉस्मेटिक फिजिशियन संदर्भात, किंवा ओबेसिटी संदर्भातले काही प्रश्न असतील, जरूर फोन करा. तुम्हाला तुमचे केस अधिक आकर्षक करून स्वतःला खूप सुंदर बनवायचं असेल तरी तुम्ही आम्हाला विचारू शकता, तज्ञ तुम्हाला मार्गदर्शन करतील. आमचा फोन नंबर लिहून घ्या, 0226617464. आणि आता आपल्या कार्यक्रमात दोन तज्ञ आहेत, ओबेसिटी कन्सल्टंट आणि कॉस्मेटिक फिजिशियन डॉक्टर मंजिरी पाटणकर, आंतरराष्ट्रीय ख्याती त्यांची आहे, आणि त्याचबरोबर उदय टक्के आहेत, हे आंतरराष्ट्रीय हेअर डिझायनर आहेत. त्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रात जाऊन कामं केली आहेत हेअर डिझायनिंगच्या संदर्भात, आणि त्या संदर्भात तुम्हाला ते मार्गदर्शन करतील की या क्षेत्रात काय संधी उपलब्ध आहेत. आणि डॉक्टर मंजिरी पाटणकर तुम्हाला सांगतील की या सगळ्या ब्युटी क्षेत्रात तुम्ही आलात तर त्यात तुम्हाला काय वेगळ्या संधी आहेत, तुम्ही कुठपर्यंत जाऊ शकता आणि तुम्ही कुठपर्यंत जाऊन स्वतःला ग्रूमअप करू शकता. चर्चेला आपण सुरुवात करूया. डॉक्टर, तुमच्यापासून मी करतो की ओबेसिटी कन्सल्टंट म्हणून तुम्ही काम करता, जगभरात तुम्ही स्वतःचे क्लिनिक उभारलेले आहेत, सगळीकडे जाता, तर या करिअरविषयी तुम्ही काय सांगाल की कसं मी या करिअरमध्ये प्रवेश घ्यावा? आता आपण बघायला गेलं तर रुबाबदार असं व्यक्तिमत्व किंवा आकर्षक दिसणं ही आजच्या काळाची गरज आहे. प्रत्येकालाच वाटत असतं आपण सुंदर दिसावं. स्वतःला जर सिद्ध करायचं असेल तर नुसतं ज्ञान नाही तर एक सुडौल शरीर आणि सुंदर चेहरा असणं अतिशय महत्वाचं आहे. एक पर्सनॅलिटी आपण ज्याला म्हणतो ती छाप पडेल अशी असावी, म्हणजे फर्स्ट इम्प्रेशन हे लास्ट इम्प्रेशन असतं. जर आपली एक प्रमाणबद्ध शरीरयष्टी असली, सुंदर चेहरा असला आणि आकर्षक पेहराव असला, तर ह्या सगळ्याचा मिलाप झालेलं जर बाह्यरंग असेल तरच तुमचा अंतरंग खुलून दिसतो. आणि म्हणूनच जर आपली शरीराची काही एखादी बेढप गोष्ट असेल किंवा चेहऱ्यावर काही वैगुण्य जर असेल तर त्यामुळे एखाद्याला न्यूनगंड निर्माण होतो. तो न्यूनगंड जर दूर करायचा असेल तर आता आपण काही प्रोसिजर्स करायला लागतात किंवा एस्थेटिक ट्रीटमेंट्स घ्यायला लागतात, ज्यामुळे न्यूनगंड दूर होतो, आपला आत्मविश्वास परत येतो आणि आपल्या आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन सकारात्मक होतो. तर ब्युटी इंडस्ट्री आज ही एक मर्यादित राहिलेली नसून त्याच्यामध्येच वेलनेस, स्पा आणि एस्थेटिक आणि अशा प्रकारची जी ट्रीटमेंट्स आहेत त्या पण त्याच्यामध्ये त्याचा एक भाग बनलेल्या आहेत. आता जगभरामध्ये अतिशय प्रसिद्ध आहेत एस्थेटिक क्लिनिक्स आणि आता आपल्या भारतात सुद्धा लोकप्रिय व्हायला लागलेली आहेत. त्याच्यामध्ये आपण बॉडी स्कल्प्टिंग आणि फेस स्कल्प्टिंग ट्रीटमेंट करतो, म्हणजे शरीरामध्ये जी प्रमाणाबाहेर चरबी वाढलेली असते ती कमी करायची आणि चेहऱ्यावरची काही अवगुण असतील किंवा काही हायपर पिगमेंटेशन, डाग म्हणा, अँटी एजिंग म्हणा, त्या सगळ्या नॉन सर्जिकल ट्रीटमेंट्स आपण इथे करतो. बॉडी स्कल्प्टिंगमध्ये विशेषतः फ्रेंच अल्ट्रासोनिक लायपोलायसिस, स्पॅनिश मिझोथेरपी अशा साधारण एका तासाच्या काही ट्रीटमेंट्स केल्या जातात की ज्यामुळे एका तासामध्ये 1 ते 3 इंच शरीरावरची चरबी कमी होते. चेहऱ्यावर रेडिओ फ्रिक्वेन्सी, लेझर अशा ट्रीटमेंट्स दिल्या जातात. हे जे एस्थेटिक क्लिनिक्सचं जे मार्केट आहे तर आपल्या देशामध्ये ब्युटी आणि कॉस्मेटिकचं मार्केट आहे ते साधारण असं 35,000 कोटीचं मार्केट आहे. त्यामध्ये एस्थेटिकचं मार्केट 450 कोटीचं ते मार्केट आहे. आणि असं म्हणतात की 2011 सालापर्यंत 35 ते 36 कोटीपर्यंतच्या एस्थेटिक ट्रीटमेंट्स लोक भारतात घेतील. अशा प्रकारे याचा आवाका खूप मोठा आहे, त्यामुळे यामध्ये करिअर ऑपॉर्च्युनिटीज पण पुष्कळ आहेत. अगदी खरं, म्हणजे ज्याचा आपण जर खूप गांभीर्याने विचार केला तर निश्चित पुढे आपल्याला चांगल्या संधी मिळू शकतात आणि आपण एक वेगळ्या ठिकाणी आपलं स्वतःचं स्थान निर्माण करू शकतो. टक्के, तुम्हाला मला विचारायचं आहे की एक आंतरराष्ट्रीय क्षेत्रात तुम्ही फिरत असताना हेअर डिझायनर म्हणून तुम्ही काम करता, मग हेअर डिझायनर म्हणून मी बघितलं तर मी मला फक्त सलून पुरतं मर्यादित ठेवायचं की त्याही पलीकडे मला अजून काही संधी आहे?
कसं आहे की पहिल्यांदी मी तुम्हाला सांगेन की दिवाळी किंवा असे काही सण असायचे की ज्या सणाला लोकांना असं वाटायचं की मी दागिने विकत घेऊ, कपडे विकत घेऊ, किंवा आणि आजचा ट्रेंड बदलला आज की मला स्वतःला ग्रूम व्हायचं तर मला सगळ्यात पहिल्यांदा एक चांगला छान हेअरकट द्या आणि मग अकॉर्डिंग टू हेअरकट मग त्यांचं पूर्णपणे मला माझं वॉर्ड्रोब बदलण्यापर्यंत लोकांचं व्हायला लागलं की ह्या हेअरकटला हा वॉर्ड्रोब आणि माझं व्यक्तिमत्व कसं खुलून दिसेल आणि तसे लोक विचार करायला लागलेत. आणि आता जर मी सांगेन की हेअर डिझायनर मी ज्याला इंटरनॅशनल सगळीकडे फिरतो, भारतात सध्या हेअर डिझायनर्स म्हणजे सगळ्यात धूम मार्केट आहे सध्या, की इतकं चाललंय की आज हे आपलं भारत आहे ना ह्या हेअर ड्रेसिंगमध्ये सर्टन लेवलला पोहोचतोय आणि इंटरनॅशनलमध्ये की येस इंडस्ट्रीकडे सॉलिड पैसा म्हणून बघितलं जात आहे, पैसा त्यानंतर ग्लॅमर ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या जातात ह्या क्षेत्रामध्ये. त्यामुळे मला असं वाटतं की ह्या क्षेत्रामध्ये जर कोणाला यायचं असेल तर त्याच्याकडे किती करिअर्स काय ते तुम्हाला मी सगळं सांगणारच आहे, पण त्यांनी आनंदाने विचार करावा आणि ह्या क्षेत्रामध्ये यावं. अगदी खरं आहे. आता आपल्याला पहिला फोन आलेला आहे जालन्यावरून, रितेश परासे बोलतात. रितेश काय प्रश्न आहे तुमचा? नमस्कार सर. नमस्कार सर, मी जालन्यावरून बोलतोय, नितेश परासे. तर माझा असा प्रश्न होता की आपण जे ब्युटी क्षेत्रातलं करिअर जे आहे ते करंट एज्युकेशन सुरू असताना देखील करू शकतो किंवा त्यावरती काही प्रतिबंध आहेत? धन्यवाद. आता हे जे ब्युटी क्षेत्रामध्ये जे आपण करिअर म्हणतो त्यासाठी सगळ्यात पहिले म्हणजे 10+2 म्हणजे 12वी असणं जरुरीचं आहे. दुसरं म्हणजे संभाषण चातुर्य फार महत्वाचं आहे. स्वतःला सुंदर दिसण्याची आणि दुसऱ्याला सुंदर घडवण्याची एक आवड पाहिजे. हे झाल्यानंतर तुम्ही साधारण 3 ते 6 महिन्याचा एखाद्या नामांकित संस्थेमधून किंवा युनिव्हर्सिटीमधून एखादा डिप्लोमा किंवा डिग्री कोर्स घ्यावा. त्यानंतर तज्ज्ञांच्या हाताखाली मार्गदर्शनाखाली 6 ते 8 महिने अनुभव घेतला पाहिजे. आणि हे झाल्यानंतर तुम्ही एखाद्या ब्युटी क्लिनिकमध्ये किंवा कॉस्मेटिक एस्थेटिक क्लिनिकमध्ये पार्लरमध्ये सलोनमध्ये काम करू शकता किंवा त्याच्याही पुढे जाऊन आज ब्युटी पार्लर सलोन्स ह्याच्यामध्ये स्पेशलायझेशन घेऊन मेकअप आर्टिस्ट, नेल आर्टिस्ट, टॅटू आर्टिस्ट होऊ शकता. एस्थेटिक क्लिनिकमध्ये जर तुम्हाला करिअर करायचं असेल तर 10वी 12वी झालेल्या मुलामुलींपासून MBBS MD झालेल्या डॉक्टरांपर्यंत ऑपॉर्च्युनिटीज आहेत. त्यामध्ये प्रथम तुम्ही स्किन थेरपिस्ट, इलेक्ट्रॉलॉजिस्ट किंवा एस्थेटिशियन, कॉस्मेटॉलॉजिस्ट होऊ शकता किंवा बाहेरच्या देशात जाऊन प्रशिक्षण घेऊन लेझर थेरपिस्ट म्हणून पण तुम्ही पदवी घेऊ शकता. तर मी असं म्हणेन की तुम्ही तुमचं बेसिक एज्युकेशन झाल्यानंतर एखाद्या युनिव्हर्सिटीमधनं कॉस्मेटॉलॉजी किंवा एस्थेटिक्सचा एखादा कोर्स करावा, डिग्री किंवा डिप्लोमा, आणि मग त्याच्यामध्ये रोज नवीन नवीन जे इनोव्हेशन्स होत आहेत त्याचा थोडासा अभ्यास करून मग त्याप्रमाणे पुढे जावं. अगदी खरं आहे. की आता आपल्याला पुढचा प्रश्न आहे पुण्यावरनं, प्रचिती शिंदे बोलते. प्रचिती काय प्रश्न आहे? मी प्रचिती शिंदे बोलतीये पुण्याहून. माझा असा प्रश्न आहे की ब्युटी केअर सेंटर जर चालू करायचं असेल तर त्याच्यासाठी लायसन्स लागतं का? आणि तर लायसन्स लागतं म्हणजे लागतच असणार, म्हणजे त्याची प्रोसेस काय असेल? जे ब्युटी केअर सेंटर तुम्ही म्हणता तर त्याच्यामध्ये तुमचं बेसिक एज्युकेशन पाहिजे, शरीरशास्त्राचा तुमचा अभ्यास पाहिजे, त्यानंतर कुठल्याही गव्हर्नमेंट रेकॉग्नाइज किंवा युनिव्हर्सिटीचा केलेला डिप्लोमा किंवा डिग्री सर्टिफिकेट पाहिजे. आणि त्यामध्ये पुढे जाऊन जर तुम्ही एखादं ब्युटी क्लिनिक काढणार आहात तर त्यासाठी लागणारी इन्स्ट्रुमेंट्स किंवा रेडिओ फ्रिक्वेन्सी मशीन्स, त्यासाठी लागणारा अनुभव हे पाहिजे. आणि एखादं स्वतःचं क्लिनिक सुरू करण्यासाठी मात्र तुम्हाला शॉप अँड एस्टॅब्लिशमेंट लायसन्स पाहिजे. स्वतःचं क्लिनिक सुरू करण्यासाठी तुम्हाला शॉप ऍक्ट लायसन्सची गरज आहे. आणि तुम्ही वेगवेगळ्या या क्षेत्रातल्या, आता जसं डॉक्टर म्हणाले की विविध संधी आहेत, त्या संधीला फक्त तुम्ही जाऊन टच करायचं आहे आणि तिथून तुमचा अभ्यास पूर्ण करून तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत पुढे जायचं आहे. ही चर्चा आपण अशीच करणार आहोत. इथे वेळ झाली एका ब्रेकची. पहा फक्त आय दिन लोकमान्य.